जिथे पाहतो तिथे नव्याने दिसे तुझा आकार गजमुखा मृत्युंजय आणि परकाया प्रवेश ह्या संकल्पना आपल्याला नवीन नाहीत. 20 वर्षांपूर्वी तात्या विंचू नावाच्या एका बदमाशाचा आत्मा एका बाहुल्यात शिरला आणि त्यांनी काय धुमाकूळ घातला हे प्रसिद्ध आहे. आज 21व्या शतकात सुद्धा पुन्हा असंच काही घडलं तर जेल मधून पळून आलाय तात्या तुला पुन्हा जिवंत करायला. बाबा चमत्कार. तात्या विंचू एकांत. अरे ऐकलं नाही काय? बाहेर जा. अरे तुम्ही सुद्धा. बाबा चमत्कार. कुबड्या खवीस. अरे तू तर जेल मध्ये होतास ना, तुला तर जन्मठेप झाली होती. पळालो. पळाला? इथं काय करतोयस? आणि हा 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 बावला तात्या विंचू, तुला कुठून मिळाला?
मिळाला नाही काय? मग चोरला कशाला? तू त्याला जिवंत करायचो. काय? नाही नाही, त्याला जिवंत करायचो. अरे कसं शक्य आहे ते? खूप वर्ष झाली त्याला मरून. हे बघ, हे बघ, दोन्ही भुवयांच्या बरोबर मध्ये गोळी लागलेली आहे. दिसतंय मला ते. मग एक डोळा फुटलेला असलं तरी पण मला माहिती आहे तुझ्याकडे मृत्युंजय मंत्र आहे, त्याच्या साह्याने तू याला जिवंत करू शकतोस. नाही रे बाबा, त्याचा काही उपयोग होणार नाही. 20 वर्ष झाली त्याला मरून, माझ्याच्यानं ते होणार नाही. तू जा. मी जाऊ? निघ. तुला नाही जमणार. नाही रे. ठीक आहे, तुला जर जमणार नसेल तर मग मी तुला मारतो. अरे पण याला जिवंत करून तुला काय मिळणार रे? हिरे. आ हिरे. हिरे? मी आणि ताते विंचूने 5 कोटींचे हिरे चोरले होते. माहित आहे त्याची किंमत आता 50 कोटी झाली आहे. पण ते हिरे कुठे आहेत हे फक्त ताते विंचूलाच माहिती आहे. म्हणून सांगतोय तू त्याला जिवंत कर. आणि मग मी त्याच्याकडनं हिरे कुठे आहे ते वधवून घेईन. एकदा का मला हिऱ्यांचा ठाव ठिकाण कळला कि मग ताते विंचू खलास. आणि मग हिरे आपल्या दोघांचे. म्हणजे 50-50. बम भगाबुगे भगने भागोदरी भगवासे यावनी ओम फट स्वाहा. हा हा. ओम भम भगाबुगे भगनी भागोदरी भगवासे यावनी ओम फट स्वाहा. हा. गेली काय तुझी? अरे कठीण आहे रे बाबा, मी या बावल्याला नाही जिवंत करू शकत. बाबा बाबा गेला मशरत आणि हा बावला घाल चुली. बाबा 20 वर्ष वाट बघत होतो मी. सपल्यांचा सत्यानाश केलास. अरे Yeah.
चमत्कार मला बावल्याच्या देहात परत का घातलास? मला मनुष्य देह धारण करायचाय. बोल, मला मनुष्य देह परत कसा मिळेल? मला माहित नाही. तुला माहित आहे? हे मला माहित आहे. गेल्या वेळेस तू मला मृत्युंजय मंत्र सांगितला होतास. ओम भगभुगे भगनी भागो धरी भगमासे यवनी ओम फट स्वाहा. माझ्या लक्षात आहे. मला लक्षाकडे घेऊन चाल. अरे कस शक्य आहे? लक्षा मेला. अरे मेला? मेला? अरे काय सांगतोस काय? मग मला मनुष्य देह धारण कसा करता येणार सांग. मला माहित नाहीये. तुला माहित आहे? तू मला सांगत नाहीयेस. सांग, लवकर सांग. समजत नाहीये. लवकर सांग. मेला की काय? हा आता मी काय करू? पुस्त ओम फट स्वाहा. चायला ही कुठली लिपी? सापडला मृत्युंजय मंत्र. सापडला ओम भगभुगे भगनी भागो धरी भगमासे यवनी ओम फट स्वाहा. काही कारणास्तव मृतदेह नष्ट झाल्यास संबंधित व्यक्तीच्या मुलाच्या शरीरात वरील पद्धतीने प्रवेश करता येईल. लक्षाचा मुलगा ओम फट स्वाहा.
मोर्या। काय रे आद्या, कसं आहेस तू? मस्त मजेत, तुम्ही कसे आहात? एकदम बेस्ट। हा काय रे, बरा आहेस ना? हा बरं आहे, बरं आहे। राम राम। राम राम। क्या अशी घाक मारतोस मला? तुझा नोकर आहे मी? नाही, लोक ओळखतात तेरा आपल्याला। काय आधी कसं बघितलंस? तू बालपणीचा मित्र आहेस माझा। तू कसं शायद पहिल्या बाक्यावर की शेवटच्या बाक्यावर नाही तो बाहेरच्या नाक्यावर। साड्या बरं सांग, काय प्रॉब्लेम आहे? चक्र बघ ना यार, खडखडून बंद पडत थांबते रे ते। भाडं दिलं नसशील? ऍडव्हान्स मध्ये मोजले भाडं। बरं चल चालू कर, बघूया। खेच खेच बेल्ट खेच। अरे खेच ना जाड्या, खेच। अरे इकडे इकडे इकडे, हा बोल्ट गेलाय का? काय बोलतो? अरे काय बोलतो, आता काय करू काय मी? दुसरा लावून देतो तात्पुरता, पण माझ्याकडे देशी आहे यार। शी ए बोल्ट देशी आहे। अच्छा, मी काय गॅरंटी देत नाही, पण हे चक्र चालू होईल ना रे? होईल रे, पण मध्येच बोल्ट तुटला तर मी जबाबदार नाही। सातारहून आली लावण्याची राणी, मेघा सादर करीत। मेघा सादर करीत लावण्य आणि लावणी बघायला या हो, या श्रीपूरवाले या या। गुरुद्या, माझ्या पोरीचं नाव कशा पाय अनाऊन्स केलंस? डोंट डिस्टर्ब मी। आणि ह्या काय, हिचा कटआउट कशा पाय हित? ते तू तुझ्या लेकीला विचार किती, मला काय सांगितलं ना जमायचं नाही म्हणून? मला काय सांगू, काय झालं का अनाऊन्स केलं म्हणून? मला चालणार नाही म्हणते। प्रॉब्लेम तरी काय? अगं मेघे, अगं तुला किती वेळा सांगितलं हे तमाशात नाचायचं खुल डॉस घेतलं काढून टाक म्हणून? अगं तमाशात धाडायचं असतं तर तुला त्या पुण्याच्या त्या कॉलेजात पाठवलं असतं का? ठीक आहे, नाही दोन तीन दिवस जत्रेत नाचले तर एवढं काय बिघडलं? नाही, चार दिवस जत्रेतली मजा करून घेऊ दे ना मला। नाही नाही नाही, फक्त दोन चार दिस। कपरे काय करतोय बघतोयस ना? ऐक ना आद्या, राज्याला टाकायची का चक्कर? कुठे? तमाशाला। आजीला कळलं ना, घरच्या घरी तमाशा बघायला मिळेल मला। आईला इकडे तंबू आणि घरी बांबू, मग आपण इकडेच थांबू। वाईट विनोद मारू नकोस, बेल्ट खेत जाऊ। स्टार्ट मारतो। परत कधी बंद पडू शकत पण बंद पडलेलं अचानक चालू येऊ शकतं। नुसतं थँक्यू नी काम नाही चालणार, रिपेअरिंगचे 200 रुपये घरी आजीकडे पाठवून दे। अरे तेवढंच तिला समाधान, नातवाला इंजिनिअर केल्याचा काहीतरी फायदा होतो। 200 रुपये आजीकडे। भैया
देत है भैया, देत है तुमको भी देत है। वो कब का हमारा इंतजार कर रहा है भैया, तुमको समझता नहीं है, उनको पहला देत है हम। ये लो भैया बर्फ का गोला, बहुत बढ़िया है, ये भी बढ़िया है, ये भी बढ़िया है, बहुत बढ़िया है, ले लो। हाँ ले लो, ले लो, बहुत बढ़िया है। अरे धन्यवाद। ओ गोला वाला। हाँ का है, कैसा दिला? हाँ एक गोला 20 रुपया गोला है, ले लो। 20 रुपए? 20 रुपए तक खिला दिए तो फिर लादी ही ले लो, गोला का ही चाहिए आपको। ले लो भैया ले लो, बहुत बढ़िया है गोला। भैया सर का हुआ? 10 रुपए में दो ना। भैया बोल के इमोशनल मत बना, 20 रुपया ही लगेगा, ऐसा नहीं चलेगा। ठीक है उले ले पैसे में संध्या करी अरुण देते। अरे ऐसा कोई नहीं देता है, सुबह से बहुत जन आके चले गए, शाम को देते हैं। 20 रुपया लगे ले क्या होगा? नहीं अमित ऐसा नहीं करना है। मैं नक्की देन, मैं आर्टिस्ट है। ये का होता है आर्टिस्ट? आर्टिस्ट मतलब डांस, ऐसे स्टेज पे डांस करते है ना। नहीं नहीं 20 रुपया ही लगेगा। हाँ आओ भैया बोला। हाँ दिख रहा है? तिथे या संध्या काली भी तुम्हारा तमाशा दिखाते। अरे एक बात हुई, हम आपको गोला देंगे और बदले में आप हमको तमाचा देंगे। तमाचा नहीं हो, तमाशा। तमाशा वो ऐसे टन 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 वाला डांस होता है ना। अरे नहीं नहीं, हम आपको फ्री में गोला देंगे ना, तो हमारी जो बीबी है ना वो शाम को हमको लादी के ऊपर बर्फा के टन 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 करवाएगी। तुम जाओ बाद में आओ। दुष्ट मेला। मेला तो बहुत बढ़िया होता है, ये दुष्ट का ही बोल। आमच्या गावात ना कोणी निराश होऊन परत गेलेलं आम्हाला नाही आवडणार। हे त्या गोळ्यावाल्याला का नाही सुचलं? गोळीवाला बाहेरचं असेल। या गावचं होण्यासाठी काय करायला लागतं? या गावात जन्म घ्यावा लागतो किंवा किंवा या गावाची सून म्हणून यावं लागतं। पाठू का एखाद प्रपोजल? अरे माझ्या कर्मा, तू इकडे काय करतेस? तिकडे आई शिकावली ना तुझी? तुझी थांब ना, मला गोळा खाऊ दे ना। आता तिकडे जाऊ, तुझ्या आईशी धमक लाडू चापट पोळी खावी लागणार आहे। काय धमक लाडू चापट पोळी? चल लवकर। अरे तुझं काय रे मेल्यामध्ये, तू चल लवकर। मेघारी मेघारी मग आईला। चल लवकर। हो हो थँक यू। माहिती ना काय मावशी, या जत्रेबद्दल एक दोन शब्द बोला। नाही नाही मला काय माहिती नाही, टीव्हीत दिसतं। नाही नाही मला काय माहितीच नाही। एनिवे आपण सगळ्यात फेमस श्रीरंगपूरच्या जत्रेत आहोत। इकडे माघी गणपतीचा सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि जत्रा संपल्यानंतर गणपतीची एक मोठी मिरवणूक निघते, तिकडे सगळे बेभान होऊन नाचत असतात। मी इकडच्या गावकऱ्यांना बोलता करण्याचा प्रयत्न करतेच आहे, पण विचारी साधी होळी माणसं आहे। तर बघूया कोण आपल्याशी गप्पा मारायला तयार होत आहे। कम कम। येस येस। एक्सक्यूज मी। येस। एक बाईट देता का? काय? एक बाईट देता का? कुठे दे? अरे गालावर का माने? हो हे काय बोलताय? तुम्हीच म्हणालात ना बाईट देता का? अहो बाईट म्हणजे छोटीशी मुलाखत देता का असं म्हणाले मी। तस आमच्या गावात बाईटचं एकच अर्थ, टू बाईट म्हणजे चावडे। इंटरेस्टिंग गाय रोल कर। गाय नाही, माझी आजी मला बैल म्हणते। तुमच्या बद्दल थोडीशी माहिती सांगा ना। बोलू? हो रोलिंग आहे का? रोलिंग आहे। ऍक्शन म्हणा ऍक्शन। ऍक्शन बोला बोला। नाव आदित्य लक्ष्मीकांत बोलके, शिक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा होल्डर झालं। वडील काय करतात? आई वडील जगात नाही आहेत, पण माझे बाबा खूप मोठे व्हेंट्रिलोक्विस्ट होते, बोलके भावलांचा खेळ करणारे। लक्ष्मीकांत बोलके ऐकलं नाव? असे आपले मकरन वाटवाटीन सारखे। अच्छा मकरन सरांचा खेळ सुरू होतोय, मला बघायचंय, मी येतो। बाय। थँक यू। ओके नमस्कार। ही नवी कुठली कार? गप्पा बस। स्वागतम सुस्वागतम। आ गए हम। मी बोलू का? जरा बोलू का? मी मकरंद वटवटे, माझ्या बोलक्या भावनांच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो। तालिया तालिया।
कुठे चालला काय? मकरन सरांना भेटायचं आहे. तिकीट काढावं लागेल. तिकीट काढावं लागेल? कितीचं आहे तिकीट? 50. माझ्याकडे 30,000. 30,000 ना? चल फुट. धक्का काय मारता? सांगितलं ना, धक्का नाही मारता, धक्का नाही मारता. पण मला फक्त भेटायचं आहे, मीटिंग आहे फक्त. अरे त्यांचा शो चालू आहे, तुला भेटता येणार नाही. चल चल. तुम्ही बघितला त्यांचा शो? हा. तुझा मस्त करता. अरे छान मस्त असा. पण तुला काय सांगू, तिकीट काढून बघ ना. चल फोट. कुठे काय, कुठे शो त्यांचा? आतमध्ये. आतमध्ये स्टेज आहे. तिकडे बोले सर मंडळी. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे काय असतं? अरे तुला कळणार नाही गंप्या, प्रेम म्हणजे लव असतं. सांग तात्या, लव म्हणजे काय? लव इज अ कंडिशन ऑफ माइंड अँड माइंड इज आउट ऑफ कंडिशन. कळलं मंडळी? बरं मला सांग तात्या, तुला इंग्रजी एवढं चांगलं कसं येतं? इंग्रजी शाळेत शिकलो ना. तुझा जन्म कुठं झाला? तिरुअनंतपुरम. आता मला सांग तिरुअनंतपुरमचं स्पेलिंग काय? माझा जन्म गोव्यात झाला. तुझं इंग्रजी नॉन मॅट्रिक आहे. मला सांग तात्या, मंत्री म्हणजे काय? मंत्रालय जळलं तरी जे स्वतः जिवंत राहतात, सगळ्यांच्या डोळ्यात संत्री पेटतात आणि स्वतः विषय पेटतात. काय चाललंय फॉक्सला? अरे अरे काय चाललंय? काय तिकीट घुसलाय? अरे मग तू कशाला उभा होता दरवाज्यावर? अहो तुमच्याशी बोलायचं असं इथं बोलायचंय का? ही वेळ आहे का? फॉक्स आहे त्याला बाहेर काढ. मूर्खन झालाय, याला काय अर्थ आहे? मी तुला नोकरीवरनं काढला. सर हा चंदू चमाट दिसायला साधा पण तितकाच धूर्त आणि चलाक. अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून हातोहात फसवतो. मागल्या खेपेला हा सावंतवाडीला दिसला होता साहेब. इंटरेस्टिंग. नेक्स्ट स्लाइड. येस सर. हा बाबू लंगडा अनेक वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळतोय. हा सुद्धा शहापूरला दिसला होता मागल्या खेपेला. नेक्स्ट स्लाइड. सर हा कुबड्या खवीस. हा कुबड्या खवीस? येस सर. काय झालं? हे नाव माझ्या परिचयाचं आहे. सर हा जन्मठेपेचा कैदी होता. 3 दिवस अगोदर हा जेलमधून पळाला आणि काल त्याची डेड बॉडी मिळाली बाबा चमत्कारच्या आश्रमात. व्हॉट? येस सर. बाबा चमत्कार? लाइट्स. करम लाइट्स. बाबा चमत्कार, बाबा चमत्कार, कुबड्या खवीस. देर इज अ कनेक्शन. मोरे तुम्ही एक काम करा. येस सर. ताबडतोब बाबा चमत्कारला माझ्या समोर हजर करा. पण बाबा चमत्कार हॉस्पिटल मध्ये आहे सर. व्हॉट? का सर? ते कोमात आहेत. ही काय गडबड चालली आहे? एक मिनिट मी बघतो सर. ए कोण आहे तिकडे? अरे 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हवालदार सोडा द्या ना. कोण आपण? तुम्ही मला ओळखले नाही साहेब. अप्रतिम. माझं नाव विचित्र आहे. विचित्रे? हा विचित्रे म्हणजे. अरे अरे साहेब, खरं तर अप्रतिम. माझं नाव आहे विनायक चित्रे, पण लोकांनी माझं संक्षिप्त नामकरण केलंय विनायक चित्रे, विचित्रे शॉर्ट फॉर्म. साहेब माझा एक वस्तू संग्रहालय आहे. ठाऊक आहे मला. विचित्र वस्तू संग्रहालय, राईट? नाही साहेब, त्याचे नाव विचित्रे असेच आहे, परंतु काय झाले, त्र वरची मात्रा पडली साहेब, ही अशी, आणि मग पुन्हा सापडलीच नाही हो. खरंच ही गोष्ट फार विचित्र आहे. नाही साहेब, याहीपेक्षा विचित्र अप्रतिम गोष्ट पुढेच आहे. काल माझ्या वस्तू संग्रहालयातली एक अप्रतिम महत्वाची गोष्ट चोरीला गेली साहेब, आणि हे तुमचे पोलीस अप्रतिम माझी तक्रारच लिहून घेत नाहीत साहेब. मोरे काय चोरीला गेला? काही नाही सर, एक बाहुला चोरीला गेला. आणि तो साधा सुद्धा बाहुला नव्हता. तुम्हाला नाही कळणार, साहेबांना कळेल साहेब, कारण त्या बाहुल्याचं नाव होत अप्रतिम. तात्या विंचू. व्हॉट? होय सर. तात्या विंचू? मोरे. येस सर. आधी कुबड्या खवीस, मग बाबा चमत्कार, आणि आता तात्या विंचू. डॅमिट, देयर इज अ लिंक. सर हा माणूस वेडा आहे, आणि हा म्हणतो की याचा बाहुला झपाटलेला होता अप्रतिम, आणि कुठल्या तरी एका वेड्या इन्स्पेक्टरनं म्हणे त्याच्या इथे इथे गोळी घालून ठार केलं. कसं शक्य आहे सर? नोकरी गेली तुझी. वेडा इन्स्पेक्टर? हो वेडा. तो कोण होता? मला काय ठाऊ सर. तो मी होतो. स्टुपिड.
वज्र धारण केलाच पाहिजे, लक्षाच्या पोराला गाठलाच पाहिजे. अजय जत्रेला जाऊन येतो गा. आले रे बाबा, आले आले. थांब थांब थांब. हा कुठे निघालास? जत्रेला. वाय का, काय लोक इथं श्रम आग? कुठे काय, काहीच नाही. हे बघ, काहीच नाही माग, काहीच नाही माग. बघू आजी काय नाही, बघू काही नाही ना तुला. काय कुठे कुठे नको चिंटे भाऊला. मला वाटलं, मला वाटलंच. बर कशाला हो भावला घ्यायला. सांगतो सांगतो. काय फेक पहिला, फेक केला बाहेर. आईची मारू तुला. फेक म्हणते ना रे, फेक तो भावला. फेक कशाला घ्यायचा, फेक. बघितलंस, दमलीस, सांगितलं सगळं, खरंच जाऊ नकोस. बघ बघ काय अवस्था झाली आहे तुझी. बस बस आरामात ये, ये आरामात बस बस सावकाश. आता ऐक काय आजी, गावात एक बोलक्या भावल्यांचा खेळ करणारा माणूस आलाय, मकरंद नावाचा. त्याच्याकडे ना बाबांच्या एका बाहुल्यासारखा दिसणारा सेम टू सेम बाहुला आहे. कुठला तो? बर तात्या विंचू. अग तू विंचू चावल्या सगळी का ओरडतेस? अरे बाबा, अरे बाबा, तात्या विंचू बोल. हा तुझ्या तुझ्या बाबाचा जीव धोक्यात आला होता रे. काय म्हणजे? म्हणजे तात्या विंचू, तात्यांचं जीवन झाला होता. तुझ्या तुझ्या बाचा जीव घ्यायला निघाला होता. लेकरा आपलं नशीब चांगलं म्हणून म्हणून आम्ही वाचलो बघ. ते इन्स्पेक्टर महेश जाधव तुझ्या बाचा मित्र आईने लढायला धावून आलो आणि गोळी घालून ते आले. तात्याला ठार जिवंत मारलं बघ. मारलं मेला मेला ना. हा आजी, असल्या भाकड कथांवर माझा अजिबात विश्वास नाहीये. अग आजी हा एक खेळ आहे. काय हो बाबा, बरोबर आहे ना? मग जर आपल्या मा साहेबांना समजावा की या बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या कलाकाराचं रक्त माझ्या नसा नसात सळसळत आहे. त्याला अडवू नकोस. चुप आहे, सळसळत आहे. लक्षा लक्षाचा अजिबात ऐकू नकोस. अरे ह्याच्या डोसक्यातला ते बोलक्या भावल्याचं भूत उतरून टाक. अजी तू बघ त्या विंचू. रिहर्सल मस्त झाली आहे, शो सुद्धा फर्स्ट क्लास झाला पाहिजे मुलांना. या ढोले पाटील या. व्हाट टॉकिंग, तुझ्या खेळात ना मला काय पण सुटत नाही. अरे दररोज 50% बुकिंग देतो मी तुला ढोल्या. 50% लाइटिंगचा खर्च पण सुटत नाही. लाइटिंगचा लाइटली घेत जा रे. व्हाट टॉकिंग, लाइटली लाइटली. मकरन सरांना इम्प्रेस करूया. भावला घेऊन कुठं चाललास? मला काढ होत आहे, मी एक चांगला मुलगा आहे, मला फक्त मकरन सरांना भेटायचंय आणि बोलक्या बावल्यांचा खेळ शिकून घ्यायचंय. बोलक्या बावल्या, बोलक्या बावल्या. चल फुटीत ना, तुझ्यामुळे काही नोकरी गेली होती, मकरन सरांच्या पाया पडून ती परत मिळवली, आता पुन्हा नाही घालवायची आहे. चल पाच मिनिटं भेटू द्या ना मला. अरे जा बोलला ना, जा. या फोपशा, या हल्ल्याला तू फोपशा बोलला. मी ना हा म्हणाला. ए फोपशा. अरे तू बोलला. अरे काल मकरन सर तुला फोपशा म्हणाला म्हणून मला वाटलं तुझं नाव फोपशा आहे. अरे मकरन सर मला काय पण म्हणतात, कधी कधी ते मला रेड्या पण म्हणतात, म्हणून तू बोलतो काय? चल अंगाला हात नाही लावायचा, सोडणार नाही तुला मी. काय करणार आहे, काय करणार रे? कुठला थांब. काय 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 करणार आहे रेड्या? आदित्य आता तुमच्या काय भावना आहेत, तुम्हाला कसं वाटतं? कसली ब्रेकिंग न्यूज, काय सगळं ब्रेक झालं इकडे. ये रेड्या. अरे काय केलंस बाबा? हे अरे मी नाही, त्यांनी केलं. आदित्य खूप मजेशीर फाईट चालली, तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? अहो मला फाईट नव्हती करायची, मला फक्त मकर सरांना भेटायचं होतं. अरे तुझ्या खूपशा. अरे नेम चुकला, तुझ्या खेळाला बुकिंग झालं नाही तर मी इथे चित्रपट लावीन हिंदी. अरे हेच हेच चुकत तुम्हा लोकांचं, पारंपरिक लोककलांचा गळा घोटून तुम्हाला तिथे नंगा नाच दाखवायचा आहे.
काय दाखवणार आहेस? भिगे ओठ ते रे, असलच काहीतरी ना. आता मी भिग ओठ लावीन नाही तर सुख ओठ लावीन. आज जर तुझ्या खेळाला बुकिंग झालं नाही होणार. हे बाग, हे बाग, डोल्या बाग, कशी गर्दी केली लोकांनी बाग. आजचा खेळ, अरे व्हॉट टॉकिंग, ही तुझ्या खेळाची गर्दी नाहीये. बाग मारामारी चालली बाहेर तिकिटासाठी मारामारी. तुझ्यासाठी नाही बोललो बाबा. काय नाही हो, एक पोरगा आमचं लई नुकसान करून पळालाय बघा. असं त्याला शोधतोय आम्ही, इथंच कुठेतरी लपलाय जीव. अरे इथं नाही आलं कोणी पोरगा बिरगा, आम्ही तर ढोलकीवाल्याची वाट बघतोय. काय ग, चला रे, इथं तो नाही आलेला. बत्ताशा, लग्नाला जरा पाणी तरी पाहि. लंगडा कुणाला बोलते? मी लंगडा नाही, त्या पोरांनी मला खाली पाडला, तंगड तुटलंय माझं. त्याला आता गाव दे, त्याला मी आता चित्त सोडत नाही. राम राम. का हो, पुणे इथला तरुण पोरगा घुसला होता का हो ठाकूर? तो तूच का? नाही तो बरा होता दिसायला, हा एडचप दिसत. तूच का तो ढोलकी वाला? नाही, तू आला, तू आला. आला आला. हात आहेत की नाहीत? आला आला. चल की पटकन की पटकन, चल चल. सांडला काय? आले आल्या. डंकी वाला माझ्या तोंडाकडे काय बघत उभा राहिला रे? तुझ्या तोंडाकडे नाही, मेघाच्या तोंडाकडे बघतोय तो. मी आहे ना. त्याच्या गळ्यात ढोलकी टाका, त्याला वाजवायचा. फुकटचा पैसा द्यायला नाही मी त्याला. बघतो काय ढोलकी दे किती. चला पुरी होत आहे, चला. कसं वाजवणार? चल मुडद्या, चल. अरे असू दे, आशीर्वाद आहेत आमचे. चल वाजव, चल. काय तोडा? धर 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 धर.
सापडते का? नाही नाही. काय दर वाजत ठोकतोय काय? तुम्हीच म्हणालात थोडं वाजव. अमक म्हणजे? अरे माझे कर्मा मुर्ग्या निडबॉल. अरे थोडा नाही रे तोडा तोडा. अजून वाजू? अजून वाजव. अरे तू ढोलकी वाजवतोस का? मांडी खाजवतोस रे. कोणी केला तुला ढोलकी वाला? काय मी जाते. नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. माफ करा मला जरा यायला उशीर झाला. कोण रे तू? म्हणजे तुम्ही सकाळ धरना फोन करत होता ना की ढोलकीवाला पाहिजे म्हणून. म्हणजे हा खरा ढोलकीवाला आहे? हा. मग ह्यो कोण आहे? ये मिला शोधकी. शोधकी आहे? शोधकी हे पोरी न शोधा ग. कुठे गेला रे तू? हे मुर्ग्या पत्रा मग शोधला. ढोलकी वाल्या काय सरपडत बाहेर येणार आहे का? आमच्या गावातनं कोणी निराश होऊन परत गेलेलं आम्हाला नाही आवडलं. या पाठवू का एखादं प्रपोजल? ढोलकी वाले तुम्ही? तू? सॉरी तुम्ही? हा तूच बरोबर आहे. बर तू तू इथे काय करतोयस? माझ्या लक्ष कौतुक करतोय. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर तीच गोड मुलगी मला पुन्हा भेटेल. हा छान बोलतोस तू. नाव काय तुझं? मी आदित्य. तू? मेघा. आम्ही लोकनाट्यवाले आहोत. मी पण लोककलेचाच वारसा घेऊन जन्माला आलोय. माझे बाबा बोलक्या भावल्यांचा खेळ करायचे. व्हेंटिलोकिस्ट. अरे वा तुला माहिती आहे शब्द? ऑफकोर्स मी बी ए ला आहे पुण्याच्या फर्ग्युसन मध्ये. हो आहे ला. तसं मी पण प्रोफेशनल व्हेंटिलोकिस्ट नाहीये, मेकॅनिकल इंजिनियर आहे डिप्लोमा करून. बाय द वे थँक्यू त्या बर्फाच्या गोळ्यासाठी. मेन्शन नॉट. त्याच्या बदल्यात तुला काय देऊ? सांगू? कधीतरी एकत्र बर्फाचा गोळा खाऊ. दोघात मिळून एकच बर्फाचा गोळा. आदित्य. ऐला काय करू? कुठे? तिकडे. ऐक. हा आज रात्री काय करतोयस? का? माझं लावणी नृत्य बघायला ये ना, मस्त नाचते मी. हो मग तरी आलंच पाहिजे. येईन येईन पक्का. ओके थँक्यू. बाय बाय. अगे अगे काय कुठे आहे तू? हात सोड आई बघेल. हात सोड. नाही अगे मेघे. अग किती हक्क मारायचे तुला? चल तो खरा ढोलकी वाला आलाय. चल. म्हणजे? अग मग अशी आला होता ना ते कोणतरी टार्गेट पोरग होत. चल. ये काय बोललीस? काय म्हणलीस ग? नाही काय नाही. मचाल रेस त्याला. चल. नाही जा. येते येते ना येते. आवाजाला काय झाले तुझ्या? आणि काय ग? कोण आहे पडद्या बाग? बाजूला बाजूला हो. इथे तर कोणीच नाही. काय काय शोधतेस? व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी गौरी वाघ, सीएनबी जनमत न्यूज चॅनल साठी थेट श्रीरंगपूरच्या जत्रेतून. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत या जत्रेत बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे सुप्रसिद्ध शब्द भ्रमकार म्हणजेच व्हेंटिलोकिस्ट मकरंद वटवटे यांच्याशी. सो मकरंद सर. सर नका म्हणू. तुमच्या सारख्या सुंदर मुलींनी सर म्हटलं की सरसरून गाठा येतो अंगावर. थँक्यू मला सुंदर म्हटल्याबद्दल.
मकरंजी मला जी कशाला आता तो मध्येच हवं तर मला पाजी म्हण मकरंजी नको पाहिजे तर मला मकरन म्हण किंवा मक्या म्हण मक्या माझ्या सर्व मैत्रिणी मला लाडाने मक्याच म्हणतात तुम्हाला आवडेल मी तुम्हाला नुसतं मक्या म्हटलेलं तुला आवडेल माझी मैत्रीण व्हायला तर मित्रांनो आपण पाहिलं की मकरन सर उर्फ मक्या किती उमदा स्वभावाचे आहेत आणि या स्वभावामुळे ते इतका सुंदर बोलक्या बाहुल्यांचा खेळ करू शकतात मक्या गेले अनेक वर्ष बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत आलेले आहेत आणि या क्षेत्रात मकरन सर खूप मोठा आहे मक्या म्हण ग मला एक मिनिट कट कर रे ए मक्या मला तुला भेटायचंय ए कोण आहेस रे तू उद्धट पोरा तुम्हीच म्हणालात ना मक्या म्हण ते मी तिला म्हणलं तुला कशाला म्हणेन आपण अजून गप्पा मारणार आहोत अजून गमती जमती जाणून घेणार आहोत पण मला जरा बोलायचं होतं अरे बरायस ना तू त्या दिवशी तू माझ्या शो मध्ये येऊन शोचा पचका केला तिथे तुला बोलायचं होतं इथे दिसत नाही ती इंटरव्ह्यू घेते तो कॅमेरामॅन समोर आहे अरे किती सिरियसली ती माझ्याविषयी बोलते मी हे सगळं इथं मांडलंय बरायस ना तू इडियट माकड छाप कुठचा काय बघतो अरे काय करतोय एक मिनिट प्लीज मिस्टर आदित्य लक्ष्मीकांत बोलके तुम्ही 5 मिनिटं शांत बसाल प्लीज लक्ष्मीकांत बोलके ते माझे वडील अरे तू प्रसिद्ध शब्दभ्रमकार लक्ष्मीकांत बोलक्यांचा मुलगा आहे किती गोड उली 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 हे आधी नाही का सांगायचंस अहो मी कालपासून तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय पण तुमचा तो फोपशा मला तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नव्हता फोपशा तो नाही का तुम्ही त्याला रेडा म्हणता कधी कधी म्हणजे हन्म्या तोच 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 त्याला ना तुम्ही गेंडा म्हणा गेंडा पानघोडा पानघोडा तसा दिसतो पानघोडा आपण त्याला विचारू त्याला काय म्हणले त्यापेक्षा असं करूया का तूच त्याला विचारतोस का नको नको तो खवीस माझ्या मानगुटीवरच बसायला बघतो नेहमी आताही त्याचा तोच विचार दिसतोय तुम्हाला कसं माहित तू माग वळून बघितलंस तर तुलाही माहित होईल तुम्ही तुम्ही चालू द्या आपलं चालू द्या काय मुलाखत वगैरे मला असं विचारायचंय की तुमची सगळ्यात आवडती बाहुली कोणती ही काय माझ्या समोर उभी येते मी बोलणाऱ्या बाहुल्यांबद्दल बोलते माझा आवडता बोलका बाहुला आहे तात्या वैंचो हा पहा तात्या हाय गौरी मस्त ड्रेस घातलायस तर प्रेक्षकांनो आपण बघतो आहोत हा किती गोड बाहुला आहे तू पण गोड आहेस थँक्यू तर मकरन सर आय मीन मकरन मक्या याला तात्या वेंचो का म्हणतात काही वर्षापूर्वी या नावाचा एक बदमाश पोलिसांकडून चकमकीत मारला गेला होता त्याचा असल्याच बाहुल्याशी काहीतरी संबंध होता तीच आयडिया वापरून मी हुबेहूब तसाच बाहुला बनवला पण त्या काळचा विलन आज माझ्यासाठी हिरो ठरलाय पण हिरोईनवर तूच लाईन मारतोय पण सर आम्ही बरेच प्रयत्न केले पण काही केलं तो बाहुला सापडलाच नाही नो मोरे दिस वॉन्ट डू तो बाहुला सापडलाच पाहिजे येस सर स्टेप अप दी एफर्ट येस सर बाबा चमत्कारचं काय सर तो अजूनही कोमात आहे श्या त्याच्यावर नजर ठेवा येस सर तो शुद्धीत आला की ताबडतोब मला कळवा येस सर आणि मोरे एनी हाव तो बाहुला सापडलाच पाहिजे त्या बाहुल्याचे फोटोज सर्व पोलीस स्टेशन्सना मेल करा डिक्लेअर अ रेड अलर्ट पण सर साध्या बाहुल्यासाठी एवढं सगळं तो बाहुला साधा नाहीये मोरे तो तात्या विंचू आहे तात्या विंचू त्याची आणि माझी खूप जुनी दुश्मनी आहे श्रीरंगपूरची जत्रा ओम भट चांगले शॉट्स मिळाले व्हेरी हे मक्याचा बाहुला हा इथे कसा आला चल बघूया मी हा मक्याला परत देऊन येते आणि मग तुम्हाला जॉईन होते ओके अरे गौरी यार जेवून घेऊया ना आपण आधी हा यार पेट में चुहे दौड़ रहे हाँ यार बाद में ठीक आहे चला
मक्याचे काय बाहुले आहेत ना. ए तो ब्लू बाहुला पाहिलास तू? फनी यार. आय नो किशोर, तुम्ही एक काम करा ना, मी आजचं फुटेज अपलिंक करते आणि मग तुम्हाला जॉईन होते. ओके ओके. नाहीतर एक काम करशील, माझ्यासाठी पार्सल आणशील, मी हा बाहुला मक्याचा त्याला देऊन येते आणि मग तुम्हाला जॉईन होते लॉजवर. अगं पण प्लीज. चालेल चालेल, ठीक आहे. थँक्यू, सी यू इन अ बिट. ओके चलो, बाय बाय. भूक लागली अरे, आणि तू कुठे टाइमपास करतोय? तात्या तुम्ही थोडा वेळ इकडे बसा, आरामात बसा. माझं काम झालं की मग मी तुम्हाला तुमच्या मालकाकडे सोडून येते. ओके. हॅलो शुभा, हा नीट ऐक. आता मी जो तुला इंटरव्ह्यू पाठवते तो श्रीरंगपूरचे सगळ्यात प्रसिद्ध व्हेंट्रिलोक्विस्ट लक्ष्मीकांत बोलके, त्यांचा मुलगा, हो त्याचा आहे, आदित्य लक्ष्मीकांत बोलके. प्ले करू. सापडला. व्हेरी इंटरेस्टिंग इंटरव्ह्यू. नाव आदित्य लक्ष्मीकांत बोलके, शिक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा होल्डर. माझे बाबा खूप मोठे व्हेंट्रिलोक्विस्ट होते, बोलके भावनांचा खेळ करणारे. लक्ष्मीकांत बोलके ऐकलं ना? असे आपले मकरन वटवटे सारखे. मिळाला? हा ऐक, मला याचे मॅक्सिमम रिपीट पाहिजे. ओके ठीक आहे. तुला चेहरा बघायचा, लक्षाच्या मुलाचा चेहरा बघायचा, लक्षाच्या मुलाचा चेहरा. आज मस्त बुकिंग झालं गौरी. तुझा तो भावला तात्या विंचू, त्याने माझ्यावर हल्ला केला. कुणी? याने? अरे काय झालं, काय झालं, कुठे गेली गौरी, काय झालं मला सांग नीट समजून. मी माझ्या ओबीवॅन मध्ये काम करत होते आणि याने माझ्यावर अटॅक केला. अगं कसं शक्य आहे? आता 2 तास हा माझ्या बरोबर शो मध्ये होता, होता की नाही? हो हो हो. स्टॉप इट प्लीज. हे कसं शक्य आहे? 15 मिनिटांपूर्वी मी याला व्हॅन मध्ये घेऊन गेले आणि याने माझ्यावर झडप घातली. गौरी मला भेटायसाठी तुला असली नाटकं करायची गरज नाही. प्लीज बी सिरियस, मी जे सांगते ते खरं आहे, याने माझ्यावर अटॅक केला. अगं कसा विश्वास ठेवणार मी? तुला घाम का आलाय? तुला पाणी प्यायचंय का? नाही नको. बर चल माझ्या बरोबर. कुठे? कोण तुझ्या अंगचट्टीला आलं तेच मला बघायचंय, चाल. नाही नको, मला भीती वाटते. अगं चल, माझी बाईक आहे. अरे पण बाईक करून आपण निवांत शोध घेऊ, चाल. कम ऑन, दाखव, मला बघायचंय. बाहुल्यांना कसलं घाबरतेस? चाल. दाखव मला कुठं आहे, कुठं आहे तात्या विंचू, दाखव. जा मी आहे, घाबरू नको. चल दाखव मला कुठं आहे तात्या विंचू. उघड दरवाजा, बघ कुठं आहे तात्या विंचू. आहे, दिसतोय? किती घाण ठेवतेस व्हॅन. कुठं आहे तात्या? अगं इथे साधा विंचू दिसत नाही, तात्या विंचू कुठून असणार आहे? इथेच होता. बाहुल्यांना घाबरायचं वय का तुझं गौरी? कम ऑन, झाली खात्री? चल, किती टेन्शन घेते आणि मलाही देतेस. आता मस्त पैकी माझ्या बाईकवर बस, मी तुला मस्त जत्रा दाखवतो. बाईस 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 बाईस, छान पैकी मला मिठीत घेऊन बाईस. ऐ चिमटीत नाही ग, मिठीत म्हटलं ग. माझ्या काळजात मुक्काम केला गो बाई, माझ्या काळजात मुक्काम के. आदी कसा वाटला शो? तारीफ करायला शब्द नाहीयेत. नऊवारी साडीत काय दिसत होतीस यार. लोक म्हणत होते अप्सरा आली. अशी हे अजिंठा झालं म्हणून सांगितलं, तारीफ करायला शब्द नाहीयेत. मुक्याने करू. मुक्याने? आयली तुझ्या आईला. कसं कळतं मी तुला भेटलोय? हुशार आहे, कमाल आहे.
नाही सोडणार. कुणीतरी बघेल. बघू दे. आम्ही बघितलं, आम्ही बघितलं. कुठे मेघा? ठीक आहे, तिकडे गेली. हे बत्ताशा, काय नाच केला रे पोरी, दृष्टच काढली पाहिजे. निघाली, काढली पाहिजे दृष्ट. कुठे गेली पोर मेघा? ओ ओ ओ कमरे में गई है. थांबाले मुडत्या, तू ही मुडती आली, कुठे गेला तो? अरे जा ना, नाही तर तुझ्या संग माझी भी तिरडी बांधायची. हिची आईस. बाय. असं केलं ना काय सुख मिळत? कुण असत? त्यासाठी पुरुषाचा जन्म घ्यावा लागतो किंवा बाईचा. कस पळून गेलं बघ वान रगत. वा मेगा वा. माझ्या काळजात मुक्काम केला. सॉरी सॉरी, दुसरं नाही काय बाजू. काय चाललं, काय चाललं, काय चाललं? काय तो पोरगा कुठे गेला? दाखवतो आपोआप हल्लास. मकरन सरांचा बावला आहेस ना? बॅटरी बिटरीवर चालतो की काय? बघायला पाहिजे. अरे फुपशा फुपशा, तुला टाइमपास नाही का? दुसरा मला छळत असतोस नेहमी. अरे मी तुला छळतोय का तू मला छळतोयस? जाण रे, चोरी पण करायला लागलास. मकरन सरांचा बाहुला चोरलाय. मी बाहुला नाही, मी तात्या विंचू आहे. काय चाललंय? काय पळा इकडून गावात. आजी, आजी दारू घड. आले रे बाबा, आले. थांब थांब जरा. कुठे गेला होतास रे? काय कुठे नाही, कुठे नाही. असं धाप काय टाकतोस? कुणी मागे भीक लागलं का काय? कुणी मागे नाही लागले आजी, तू जाऊन झोप, मी जातो वर. अरे पण जेवायच काय? मला भूक नाही आजी, तू जेवून घे, मी येतो. अरे पण मी थांबले की तुझ्यासाठी. बर तू वाढ, मी हातपाय धुवून येतो. हा आता. अरे हे काय लागलं तुला? ए परा. तू बोललास, तूच बोललास. तू कसं बोलू शकतोस? तू बावलायस, पण तूच बोललास. काय बोललास? ए मी बावला नाही,
मी तात्या विंचू. तात्या विंचू म्हणे. तू त्या फोपशाला थप्पड पण मारलीस. छे कसं शक्य. टच सेन्सर्स असतील कदाचित. काहीतरी मेकॅनिकल कसं भ्यायच्यात बघायला पाहिजे. उघडूनच बघूया काय. आजी आलो आलो. हो अगं थांब आलो ग. काहीतरी झालंय अरे सांगलं. अगं थांब धीर धर. आधी 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 खरं सांग मला कुठं मारामारी केलीस र. कुठे काय मारा. मी कुठे मारामारी केली. काही काय नाही केली. चल इकडे इकडे इकडे. हे बघ हे काय रे. हे कशी काय खराब झाली मग. अगं उशीर झाला होता आणि तू रागवशील म्हणून धावत सुटलो आणि खड्ड्यात पडलो म्हणून असं झालं. असं होय. अरे देवा देवा देवा. हे बघ खरं सांगतोस. खरं सांगतेस ना. अगं हो खरं सांगतो ना. मग घे तुझ्या बाची शपथ. माझ्या माझ्या लेखाची माझ्या माझ्या लक्षाची शपथ घे बाबा. आधी लवकर ये. हा येतो. ओके. इकडे कसा आलास. उभा कसा राहिलास. मी तुला खाली टाकून गेलो होतो. आजी काय गं. आजी आलो आलो. अरे ये लवकर. येतो. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. कमाल आहे. थांब जेवून येतो आणि तुला उघडूनच बघतो. काय जादू आहे तुझ्यात बघायला पाहिजे. तुझी चिप काढून ना तुझे सगळे पार्ट सेपरेट करतो. थांब आणि मग तुला नीट तुझा स्टडी करतो. इकडे थांब. अरे काय जेवतोस घाईन. कुठे काय काय नाही झालं माझं. झालं काय. हा भात घे. अगं भात झालं. काय झालं. पास झालं. अरे देवा. अरे ते संपलो की आधी. ए पोरा काय रे बाबा तू. झालं झालं. अरे थांब. हे पोराचं लक्षण काही मला ठीक दिसत नाही आता. तात्या तात्या विंचू काय करूया. तात्या विंचूच थांब. तुझा कोथळाच बाहेर काढतो. पोस्टमॉर्टमच करूया तुझं. तुझा मदरबोर्ड कुठला असेल.
शांत पडून रा. का? मला मंत्र म्हणायचंय. मंत्र काय होईल? माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. तुझ्या हार्ड डिस्कवर व्हायरस घुसलाय, थांब, तुझी हार्ड डिस्क बाहेर काढतो. तात्या तुझ्या काही नाही, काही नाही, बॅग पॅक करतोय. बॅग बस बॅग पॅक करतोय. अगं ते कपडे मावत नाही म्हणून करावं लागत. अरे पण नवीन स्टाईल आहे, तुला नाही कळणार. ती घाल खड्ड्यात, बाजूला मी बघते. अजी थांब एक मिनिट. अरे काय, अरे थांब. हळू हळू. त्या बॅगत काय आहे? इकडे इकडे तात्या विंसू. अगं आजी, आजी तो तात्या विंसू नाहीये ग, हा मकरन सरांचा तात्या विंसू आहे. इलेक्ट्रॉनिक कम्प्युटराइज्ड आहे. ऍडव्हान्स तुला नाही कळणार. ऍडव्हान्स त्याला बाहेर काढा. आधी बाहेर काढ त्याला. बाहेर काढू, बाहेर काढू. बाहेर आला ना त्याचा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर काढू. सांगितलं ना. हा बॅगेतच राहू दे त्याला. मी त्याला बॅगेत लॉक केलाय आणि कबाडात बंद करणार आहे. उद्या मला मकरन सरांना परत करायचंय भाऊला. ओके ठेव ठेव त्याला तिकडं. अरे बाप रो. सर गुड न्यूज, बाबा चमत्कार शुद्धीवर आला सर. दॅट्स ग्रेट न्यूज मोरे. काडी काढा. यस सर. आय मस्ट मीट दॅट मॅन. बाबा चमत्कार. अरे आता कोण आहे, कोण आहे रे बाबा? मला ओळखलंस? आपण हो महेश जाधव साहेब. नमस्कार. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. साहेब मला कल्पना आहे तुम्ही मला काय विचारणार ते. तात्या विंचू जिवंत आहे साहेब? काय? मी मी चांडाळानच त्याला जिवंत केलाय. आता ह्या क्षणी तात्या विंचू कुठे? नाही मला कल्पना नाही आहे साहेब, अजिबात कल्पना नाही आहे. त्यानं माझ्यावरती हल्ला केला, मी बेशुद्ध झालो, कोमात गेलो. आई हो साहेब, त्याला की नाही मनुष्य देह धारण करायचा आहे साहेब. पण ते कसं शक्य आहे? का त्याला फक्त लक्ष्याचाच देह धारण करता येतो असं तूच त्यावेळी म्हणाला होतास. आई पण लक्ष्या तर आता ह्या ह्या जगात नाहीये. नाही परकाया प्रवेश शास्त्रानुसार लक्ष्याला जर मुलगा असेल तर त्या मुलाच्या देहात तो प्रवेश करू शकतो. तंबू पडला का काय? कुठे चालला तू? पडला काय? मारामारी नको, मारामारी नको. मला मकरन सरांना फक्त बाहुला परत करायचंय. आता तुला पोहोचवतो मकरन सरांकडे. अरे मकरन सर तुम्ही इकडे. अरे अरे मकरन सर, मकरन सर. अरे 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 ओ त्या फोपशाला आवरा ना, फोपशाला आवरा. अरे काय चाललाय काय तुमचा नेहमीचा? अहो पहा साहेब, हा पोरगा ना चोर आहे. अहो मी चोर नाही. त्यांनी तुमचा भाऊला चोरलाय. या बॅगेत आहे, उघड उघड. अरे काय चाललंय, कुठला भाऊला फोपशा? अहो आपला तो तात्या विंचू आहे ना तो. हा बघा मकरन सर, माझ्यावर विश्वास ठेवा. जरा गप्प बसशील का? हा बघा, हा बघा तात्या विंचू. अरे हा तात्या विंचू मग तो कोण आहे? अरे चा सेम टू सेम.
आदित्य बोलके प्लीज टेल मी व्हॉट इज दिस, हा काय प्रकार आहे? मकरंद सर, बाहुला माझा नाहीये, हा मला एका खड्ड्यात सापडला. काय खड्ड्यात? असेल असेल, हा घेऊन जा प्लीज. मला नको हा बाहुला, हा तुमच्याकडेच ठेवा. अरे माझ्याकडे कसा ठेवा, केवढी गर्दी आहे माझ्याकडे बाहुल्यांची. हा कुठे? मला नाही, हा बाहुला तुमच्याकडेच ठेवा. मला फक्त एकच सांगा, हा बाहुला स्वतःहून कसा बोलतो? अरे ह्याच्यात काही कॉम्प्युटर फिट केले का कुठे? बाहुला स्वतःहून बोलतो? बघितला किती बंडलबाज आहे तो. ये फुफशा खोडू नको बोलूस. मकरंद सर, काल हा बाहुला फुफशाशी पण बोलला. अरे अरे, तो आवाज तूच काढलास. उगाच बाहुल्याला बदनाम नको करूस. हे बघ, तो लबाड नाहीये. एक मिनिट, हे बघ आदित्य बोलके, मला मान्य आहे तू शब्द भ्रमकार लक्ष्मीकांत बोलकेंचा मुलगा आहे आणि तुला ही कला शिकायची हेही मला माहितीये. हे बघ, ही जत्रा आता संपेल आणि मी पुसे गावला जाईन. मी राहतो पुसे गावला. सर, मी शिकण्यासाठी पुसे गावला यायला तयार आहे ना? नक्की आहे, यू आर वेलकम. हे माझं व्हिजिटिंग कार्ड या पत्त्यावर तू नक्की ये. मी तुला डेफिनेटली ही कला शिकवेन. थँक यू. ओ सॉरी सर, पाया पडतो. ओ आय सही, असू दे असू दे. अरे मला कल्पना आहे, फार मोठ्या शब्द भ्रमकाराचा मुलगा आहेस तू. तुझंही नाव तू मोठं करणार आहेस बाळा. ऑल द बेस्ट. शुभेच्छा तुला. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. फुपशा, तो मुलगा बाहुला इथेच विसरलाय, जा त्याला नेऊन दे. आदित्य बोलके, निकल पडी. मकरंद मटमटे, आगे तुझा बाहुला. अरे तू माझा बाहुला नाही आहे. तुझाच आहे ना घेर रे बाबा. सापडला का ना आगे तुझा बाहुला? अरे तुला किती वेळा सांगितलं माझा बाहुला नाही आहे. तुझाच बाहुला आहे. अरे फुपशा, माझं ऐकून घे. कदापि ऐकणार नाही. अरे फुपशा, रोज माझं एक काही ना काहीतरी मोडत. इंडिया सटका ऐक ना. अगं याचीच बंद करायला पाहिजेत, हा बावळा खूप चालू आहे. आणि तू? माझं चालून जाईल ना. मागे तोंड कर. तू पण. मी पण. तसंच राह, फिरू नकोस. मी तंबू शिरते. मी कधी शिरू? 5 मिनिटांनी. आणि आई? आई नाहीये. हा धेटते तिथे रे, धेटती तिथे रे, धेटते तिथे रे, तिथे रे, तिथे. आज सकाळी सकाळी, काल रात्रभर मला एवढा त्रास दिलास तो काही कमी होता का? ए, रात्रभर मी तुला त्रास दिला? स्वप्नात येऊन. स्वप्नात काय काय त्रास दिला सांग ना. काय काय त्रास दिला? नाही. तुला खरं सांगू? काल रात्री मला पण एका भावलीने खूप छळलं. खरंच? हो. नक्की कस? माझ्या छातीवर बसली आणि छातीवर हात ठेवून म्हणाली, माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. चले, मी असं कधीच नाही बोलणार. अगं मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये. मग कोणाबद्दल बोलतोस? त्या तात्या विंचू बद्दल. तात्या विंचू? अग हा बघ, तात्या विंचू. किती क्यूट भावलाय. ए, असं काय करू नकोस. काय झालं केलं तर? भावला तर आहे. म्हणून काय आलं? माझा जीव जळतो ना. सॉरी सॉरी. तिला फेकून झालं समाधान? नाही. का? अजून काय करायला हवं? त्याला जे जे केलंस ते मला करायचं. तर मी काय म्हणतो चंपाबाई, तुमचा उद्या इथला शेवटचा खेळ झाला की आपल्या जत्रेची जी पालखी निघल त्यात तुझा आणि तुझ्या लेकेचा फर्स्ट क्लास डान्स झाला पाहिजे. नाही सरपंच, तेवढं मात्र सांगू नका. नाही म्हणजे मी नाचायला तयार आहे, पण माझ्या लेकीला नाही नाचू द्यायची मी जत्र. अगं एक, तू नाही नाचलीस तरी बी चालेल.
पर तुझ्या लेकीचा डान्स व्हायला पाहिजे. अहो शिकली सवरलेली पोर आहे माझी. अरे शिकली सवरलेली म्हणजे काय, शिकल्या सवरलेल्या पोरी नाचत नाहीत वय. मग आपण टीव्ही बघत नाही का, त्या रियालिटी शो मध्ये नाचतात त्या पोरी शिकलेल्याच असतात की. मग ते काय नाही, उद्या मुंबईत ना VIP लोक येणार आहे ती. आणि गावात टीव्ही वाले बी आले, त्यांनी जर का आपल्या मेघाला टिपलं ना तर एका रात्री स्टार होऊन जाईल आपली मेघा. प्रमुख द्या बर सरपंच बघते मी नाचल का नाही नाचल ते बघल. हिच काय ते लवकर बघा, नाहीतर आम्हाला नाचावं लागल. बर येतो आम्ही. या चला र God damn it. It's a state of emergency. तो बाहुला नक्कीच शिरंगपूरला गेलाय लक्ष्याच्या मुलाच्या शोधात. मोरे यस सर, तुम्ही श्रीरंगपूर पोलीस स्टेशनला त्या बाहुल्याचा फोटो पुन्हा एकदम मेल करा. येस सर. त्यांना म्हणा श्रीरंगपूरचा काना कोपरा पेंजून काढा. येस. तो बाहुला सापडलाच पाहिजे. येस सर. आणि एक काम करा मोरे. काय? आपली श्रीरंगपूरला जायची तयारी करा. त्या बाहुल्याला नष्ट केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. कमॉन कमॉन गेट क्रॅक. येस सर. श्रीरंगपूर पोलीस स्टेशन मध्ये आपलं स्वागत आहे. स्वागत कसलं करताय इन्स्पेक्टर, आम्ही त्या बावल्याचे फोटोज मेल केले होते, त्याचं काय झालं? तुम्ही आत तरी या, सांगतो या. चला सर. चला सर. या सर, बसा ना सर, बसा. इन्स्पेक्टर, मी इथे बसायला आलेलो नाहीये. हे पहा, आय वॉन्ट टू नो. सर सॉरी, तुम्ही मला ओळखलं नाही सर. आता त्यात काय ओळखायचं? इन्स्पेक्टर सखाराम शिंदे. कोण आहात आपण? सखाराम हवालदार. आता हवालदारचा इन्स्पेक्टर झालो साहेब. आय कॅन सी दॅट. कॉंग्रॅच्युलेशन. हो थँक यू सर. तुम्ही सुद्धा इन्स्पेक्टरचे कमिशनर झालात. इन्स्पेक्टर शिंदे, मला सांगा माझ्या इन्स्ट्रक्शन. तुमच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे मी अगदी कामाला लागलो. दिवस नाही रात्र नाही, सॉरी सॉरी, दिवस नाही रात्र नाही, दुपार नाही संध्याकाळ नाही, खाणं नाही पिणं नाही. टू द पॉइंट इन्स्पेक्टर. भाऊला सापडला. व्हॉट राम? हॅलो साहेब. ओ माय गॉड सर, हाच तो भाऊला? येस. तात्या विंचू, ग्रेट जॉब इन्स्पेक्टर. सर तुम्ही ऑर्डर दिलीत, मी ताबडतोब मागे लागलो. जत्रे तंबूच्या बाहेर पडला होता इन्स्पेक्टर. सर पण तुम्ही याला इथे गोळी मारलीत, हा जिवंत कसा झाला? चमत्कार. चमत्कार बाबा, चमत्कार. ओम पट स्वाहा. पण मी काय म्हणतो सर बाबा, इन्स्पेक्टर ह्या बाहुल्याला ताबडतोब डिस्ट्रॉय केलं पाहिजे. ओके सर, ताबडतोब डिस्ट्रॉय करतो तुम्ही गेल्यावर. नाही इन्स्पेक्टर, आत्ता माझ्या समोर. कदम मॅच बॉक्स घ्या. इथे? तिथे. तात्या विंचूचे अंतिम संस्कार संपले. सर तुमचं टेन्शन संपलं सर. व्हॉट अ रिलीफ. थँक यू इन्स्पेक्टर, जॉब वेल डन. थँक यू सर. चला चला सर. तुम्ही श्रीरंगपूरला आलात आहात तर माझ्या घरी चला ना. चला सर. माझी बायको बांगडा रस्सा छान करते सर. सर बांगडा? सॉरी इन्स्पेक्टर, पुन्हा केव्हा तरी. मला 4:30 आत मुंबई घाटाची आहे आणि त्याच्या आधी लक्ष्याच्या आईला आणि त्याच्या मुलाला भेटायचं आहे. पण ते तिथे राहत नाहीत सर आता. मी एक काम करतो, एस्कॉर्ट तुमच्यावर पाठवतो. पाठवून द्या गाडीच्या पाठीपाठी. बाय बाय. ए गाडी काढ. हो साहेब. ए चला आतमध्ये. सर हेच आहे ते. या सर, या चला. नाईस प्लेस. येस सर. चला
घरात कोणी आहे की नाही आता? मावशी दार उघडा. आता या वेळेला कोण आले कल म्हणायला काय माहिती, आले रे बाबा उघडते. अरे देवा पोलीस. खर सांग, खर सांग काय भानगड केली ते पोलीस आपल्या दारात आले. खर सांग पोलीस पोलीस आले 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 आले. अरे काय करून ठेवलं लिटल 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 लिटल. मावशी मला ओळखलं का? मी लक्ष्याचा मित्र महेश जाधव. माझ्या लक्ष्याचा मित्र महेश. कसा आहेस रे, केवढा मोठा झालास, ओळखलंच नाही मी तुला. बसा ना तुम्ही, पाणी आणते तुम्हाला, बसा. अरे आधी कोण? अरे बक्की कोण आलाय? तुझ्या बाचा मित्र. बसा बसा मी पाणी आणते, बसा. लय बरं वाटलंय काका. पाय पडतो. गॉड ब्लेस यू. या बसा ना. थँक यू. सो यंग मॅन काय करतोस? मी ते आपलं काय बी करत नाही. ती इंजिनियर केलाय त्याला. बोलक्या बावल्याचा खेळ करतोय. बोलक्या बावल्या. महेश तू आलास बरं झालं बाबा. आता याला नीट समजावून सांग. या बोलक्या बावल्यामुळं त्याच्या बाचा जीव कसा धोक्यात आला होता ते सांग ह्या येड्याला. काका तुम्हीच आता काय ते समजावं आजीला. हे असं काही नसते झपाटणं बिपाटणं, सगळं अंधश्रद्धेचं लक्षण आहे. आणि आज सायन्स युगात हे सगळं कसं शक्य? काही गोष्टींची प्रत्यक्ष प्रचिती आल्याशिवाय ठामपणे निदान करू नये. करेक्ट. बडा लाईक इट. तू तुझा दृष्टिकोन कायम ठेव, सायंटिफिक. बाकी आमच्यावर सोड. मावशी निघतो मी. अरे निघतो काय, आता जेवणच जायचं. नाही मावशी मला मुंबईला पोहोचायचं आहे. अरे निदान चहा तरी आता करते. नाही मावशी मला 4:30 आत मुंबईला पोहोचायचं आहे. श्रीरंगपूरला आलो होतो म्हणून खास तुम्हा दोघांना भेटायला आलो. ओके बाय. आणि हो माझं एक कार्ड ठेवा, माझी काहीही गरज लागली तर केव्हाही हात मारा मला. आय बी देअर फॉर यू. ऑल द बेस्ट. थँक यू. काळजी घे र. येस बाय बाय. बघू सरळ टाटा टाटा. तरा तरा बसा तात्या, आजचा शो चांगला झाला पाहिजे, आजचं बोकिंग चांगलं आहे तात्या. दारा रारा बाळ्या आलो. अरे शो ची वेळ आली तरी नाश्ता आला नाही. इडियात लवकर ये. कुठं होता थुत्र्या? दे पटकन शो चा वेळ बिळ बघत जा जरा. दारा दारा रा दारा दारा रा तेरे ही तो सर पे मोहब्बत का ताज है, जवानी हो दीवानी तू जिंदा बाऊं. अरे बकिया अरे टोलू फुल झाला. तुझ्या चेहऱ्यावर एकदम जत्रा फुलल्याचा आनंद दिसतोय टोहल्या. बरं वाटत की आजचा खेळ एकदम जोरदार व्हायला पाहिजे. होणार म्हणजे होणार. आणखीन 2-3 दिवस वाढवून देतो. वाटत की अरे इथं कुणाला पाहिजे 2 दिवस वाढवून. आज जत्रा संपल लोकांची पांगा पांग होईन. उद्या माझा शो बघायला काय गाडवायचे. व्हॉट टॉकिंग. ए बाळ्या दुसरी दय सुरू करायचा शो. पाटील साहेब बाय. जोरदार व्हायला पाहिजे. येऊ ताठ्या जोरदार शो करायचा. मक्या मक्या आय मीन मकर ते काय तिकडे. थँक्यू. हाय गौरी. अगं कुठे होतीस तू? आज माझा शेवटचा शो इथला. मला वाटलं मी पुसेगावला जायच्या आधी तुझी भेट होती की नाही, का माझ्या आधीच तू मुंबईला पळतेस? असं कसं शक्य आहे, तुला भेटल्याशिवाय मी जाईन का? आणि आज तुझा हाऊसफुल शो मी रेकॉर्ड करणार आहे. सो विश यू ऑल द लक. गौरी तू रेकॉर्डिंग कर नाही तर नको करू, पण आज तू इथं बस, कारण आजचा शो मी खास तुझ्यासाठी करणार आहे. राम राम मंडळी, वेलकम.
मी शब्द भ्रमकार मकरंद वटवटे या बोलक्या भावल्यांच्या खेळात आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी आजचा यात्रेमधला हा माझा शेवटचा खेळ, पण आज तुम्हाला 100% मनोरंजनाची खात्री मी देतो, कारण आज आपण करणार आहोत सैर बॉलिवूडची. आणि आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपल्या भेटीला येत आहेत. बघा ओळखा बघू हे कोण आहेत. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है. येस बरोबर. आणि यानंतर मी एका अतिशय महत्वाच्या पात्राची ओळख करून देणार आहे, त्यांना बघून तुम्ही आधी सगळे घाबरून जाल. बच्चन साहेब थोडी देर के लिए आप बैठिए हॉट सीट पे, तब तक मैं बाकी लोगों का इंट्रोडक्शन करता हूँ. आणि हे आहेत बॉलिवूड मधले भयंकर ग्रहस्थ, ज्यांना आपण सगळे जण खूप घाबरतो. सांगा बघू हे कोण आहेत. कहा है मिस्टर इंडिया, कहा है मिस्टर इंडिया. बरोबर मोगॅम्बो, खुश हो. आणि मंडळी आता आपण भेटणार आहोत हिरो गँगला. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा हिरो तात्या वेंचो. तात्या आपल्या प्रेक्षकांना नमस्कार कर. चला पैसे तू घेणार आणि नमस्कार मी करू. हा काय झालं तात्या. मानेला सुरा लावलाय, जास्त गडबड करू नकोस नाही ते खेळ खलास. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचे खेळ बघितले, आता बोलक्या माणसाचा खेळ बघा. अरे भारी, लय भारी, लय भारी. सर्व मेलेल्या हिरोंच्या आवाजात बोलून दाखव. याहू नाचून दाखव. चाहे कोई मुझे जंगली कहे, कहे ने दोजी कही. याहू आता देवानंद. पल भर के लिए हमें प्यार, पल भर के लिए हमें प्यार. काय करतोयस. राजेश खन्ना. बाबू बाबू मोसाय, हम सब रंगमंच की कठपुतलिया है, जिसकी डोर ऊपर वाले के हाथ में है. कौन कब उठेगा कोई बता नहीं सकता, कोई बता नहीं सकता, कोई बता नहीं सकता. आता एक सी. अच्छा तो हम चलते हैं, अच्छा तो हम चलते हैं. चलो कर, चलो कर, चल चल. गाड़ी बस, गाड़ी बस, गाड़ी बस. स्टार्ट कर, स्टार्ट कर, स्टार्ट कर. तू माझा तात्या विंचू नाहीयेस, मग कोण आहेस तू. खरा तात्या विंचू, 20 वर्षापूर्वीचा बदमाश. हाक मार त्याला, हाक मार त्याला. आदित्य, आदित्य. आले रे बाबा. अजी आदित्य आहे. आधी तुम्ही कोणते सांगा की. अज्जी मी मकरंद वटवटे बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा. भया 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 त्या तू. आधी तुझ्या बद्दल ले सांगत असतो बघ. आजी अद्यत त्याला बोलवाल जरा. अरे घरात नाही ते, पालखी करून येतो म्हणला जत्रत्न. हे कोण बोललं. हे थेरडे, मी तुझ्या मुलाचा दुश्मन तात्या विंचू. ओम फट स्वाहा. इन्स्पेक्टर,
इस्पेक्टर माझा आदी माझा आदी वासवा माझा आदी वासवा हो तुझा गोळा कुठे अगं आपण ठरवलं होतं ना दोघात मिळून एकच बर्फाचा गोळा अरे तात्या विंचूला आताच जाळलं आणि माझे जादव साहेब इकडनच गेले आद्या कसा आहेस ए मला पण गोळा पाहिजे ए गोळ्या चल तुझं जॅन्ड्यूल बंद पडलाय जा तिकडे माणसं ठेवली आहे अरे बाबा जादव साहेब आपल्या घरी येऊन गेला क्यों अगं जादव साहेब मला वेड्यात काढतील पक्या जा ना इकडून अरे असं काय करतोयस मी याला घेऊन देते नको तू फुकटे पाहिजे लावतो लावतो काय शांत शांत अग्निभागोदरी भगमासे यौनि ओम फट स्वाहा ऐं ह्रीं क्लीं वै हो ह्रुं क्लीं क्लीं ओम फट स्वाहा ओम भगवते मेघा लोको मेघा थप थोडं जाईल या
हात येणार तुझ्या, माझा आत्मा तुझ्या देहात, तुझा आत्मा बाहेर. ओम भगवती भगिनी भागवती येऊनी ओम आता शेवटचं मंत्र की लगेच मी तुझ्या शरीरात ओम भगवो भगिनी काय आधीला खाली आणा. लवकर खाली गे, चॅन चालू कर. मग्या लवकर खाली गे. अरे तू वर चढतोय भावला, वर अरे आला दादा, चल खाली जा दादा. मला हे पावले तर सुटका आली. मनुष्य देह धारण करायचंय, सापडायचं. अरे प्लीज माझं ऐका, अरे मला खाली घ्या ना. आता तू सुटत नाही. आजी मेघा आदित्य बोलके माझ्या शिष्या, माझं नाव तू नक्की मोठा करशील. महेश जाधव कुठे? अरे महेश जाधव कुठे? सर आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं. चला पण आधी. पण इज ओके सर, डोंट वरी. चला कम ऑन सर. सर काय झालं? तात्या विंचूचा खेळ संपला. पण सर याचं मुंडकं, याचं मुंडकं कुठे? ह्याचं मुंडकं शोधायला हवं आपल्याला. सर 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 तुम्ही आधी हॉस्पिटलला जा, मी बघतो इकडचं. सर पण ह्याचं मुंडकं शोधायला. सर तुम्ही आधी हॉस्पिटलला जा, मुंडकं शोधायला. चला सर, चला ओके. लवकर 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 हे गाडी लवकर ने. सर मुंडकं शोधायला. हो सर हो, तुम्ही मुंडकं शोधा. इन्स्पेक्टर शिंदे मुंडकं शोधा. कमॉन हरी अप. मुंडकं शोधा. चल पटकन, चल चल.